नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पुन्हा एकदा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, यापूर्वीच तुम्ही मराठी व्याकरणातील अनेक घटकांचा अभ्यास केलेला आहे, पण आज मात्र आपण परीक्षेच्या दृष्टीने मराठी व्याकरणाची थोडक्यात उजळणी करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मराठी व्याकरणामधील सर्वात पहिला टप्पा अर्थातच शब्दांच्या जाती, ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतात. खरं तर शब्दांच्या 8 जाती, त्यांच्या व्याख्या आणि त्यांची अनेक उदाहरणे मी यापूर्वीच तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेली आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आपण पुन्हा एकदा सर्व शब्दांच्या जातींच्या व्याख्या आणि त्यांची काही उदाहरणे उजळणी म्हणून आज आपण करणार आहोत. समोर मी तुम्हाला एक तक्ता दाखवलेला आहे. या तक्त्याची विभागणी 2 गटात केलेली आहे. एका बाजूला आहे सव्यय अर्थात विकारी शब्द, तर दुसऱ्या बाजूला आहे अव्यय अर्थात अविकारी शब्द. आता विकारी शब्दांच्या ज्या जाती आहेत त्यात नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या 4 शब्दांच्या जाती येतात. तर अविकारीमध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा मिळून शब्दांच्या या 8 जाती इथे पडतात. विद्यार्थ्यांनो, आपण प्रत्येक जातीची व्याख्या त्याचबरोबर त्याची 1-2 उदाहरणे एक उजळणी म्हणून आपण करूया, म्हणजे तुम्हालाही पुन्हा एकदा ह्या सर्व त्याच्या व्याख्या आणि उदाहरणे लक्षात येतील. आता पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे आपण बघूया विकारी शब्दांच्या जाती. विकारी शब्दांच्या जातींमध्ये 4 आहेत, बरोबर? नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आता मुळात यांना विकारी शब्दांच्या जाती असं का म्हणतात, तर त्याचं कारण आहे की वाक्यामध्ये उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने ज्यावेळी बदल होतो त्यावेळी त्या शब्दांना आपण विकारी शब्द असं म्हणतो. थोडक्यात विकारी म्हणजे काय, तर जिथे बदल होतो. साधी गोष्ट आहे, एखादं नाम जर आपण पाहिलं मुलगा आणि त्याचं जर आपल्याला लिंग बदलायचं असेल तर काय होईल, मुलगी. म्हणजे थोडक्यातच मूळ रूपात बदल झालेला आहे आणि म्हणूनच नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्या ज्या 4 शब्दांच्या जाती आहेत त्यांना आपण विकारी शब्दांच्या जाती म्हणतो. तर उरलेल्या ज्या 4 आहेत, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यांना मात्र आपण अविकारी शब्दांच्या जाती म्हणतो. कारण वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात म्हणजेच लिंग, वचन, विभक्तीने जेव्हा कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही त्या शब्दांना आपण अविकारी शब्द असे म्हणतो. थोडक्यात अविकारी म्हणजे काय, तर जिथे कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. आता हे सर्व आपण टप्प्याटप्प्याने सर्व जातींची व्याख्या आणि उदाहरणं जेव्हा मी तुम्हाला सांगेल त्यावेळी तुमच्या हे लक्षात येईल. आता सर्वात पहिली जी जात आहे ती बघूया, नाम. नाम म्हणजे काय, तर व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा एखादी काल्पनिक वस्तू यांना जे नाव दिलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो, नाम. बरोबर? तुमचं नाव, माझं नाव, आपल्या शहराचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, एखाद्या काल्पनिक वस्तूचं नाव, जसं परी, राक्षस, त्यांना दिलेलं नाव अर्थातच नाम. जसं मोर, गणेश, स्वरा, मोगरा, बहीण, नम्रता, गंगा, ही सर्व काय आहेत, तर नामे आहेत. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सर्वनाम. तर सर्वनाम म्हणजे काय, तर नामाच्या ऐवजी जो शब्द येतो, जो वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो, सर्वनाम असं म्हणतो. की जिथे आपल्याला नामाचा पुनरुच्चार टाळायचा असतो, सतत नाम ऐकून ऐकून आपल्याला कंटाळा येतो आणि म्हणून तो पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाऐवजी जो शब्द आपण वापरतो त्यालाच आपण काय म्हणतो, सर्वनाम असं म्हणतो. उदाहरणार्थ मी, तू, कोण, काय, तो, ती, ते, त्याचा, तिचा, त्याला, तिने, स्वतः, आपण, आम्ही, तुम्ही, ही सगळी काय आहेत, तर सर्वनामे आहेत. तिसरा आहे प्रकार विशेषण. म्हणजेच काय, तर नामाबद्दल
विशेष माहिती सांगणारा शब्द त्याला आपण म्हणतो विशेषण. इथे एक उदाहरण दिलं आहे बघा मी, स्वरा हुशार मुलगी आहे. या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे? स्वरा. या स्वरा या नामाबद्दल विशेष माहिती काय सांगितली आहे? हुशार. त्यामुळे हुशार हे काय झालं? विशेषण. आणखीन काही उदाहरणं बघूया. गुलाबाचे फूल सुंदर आहे. तो राजा दयाळू होता. त्याने दोन आंबे खाल्ले. बघा इथे प्रत्येक ठिकाणी नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे सुंदर, दयाळू हे झाले गुणविशेषण, तर दोन हे झालं संख्याविशेषण. थोडक्यात नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला आपण काय म्हणतो? तर विशेषण असं म्हणतो. चौथा विकारी शब्दांच्या जातीतला प्रकार आहे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, वाक्याला पूर्णता आणणारा त्याला आपण काय म्हणतो? क्रियापद. गणेश अभ्यास करतो या स्वरा पुस्तक वाचते. करतो, वाचते यातून क्रिया दर्शवली जाते, बरोबर. आणि त्यामुळे त्या शब्दांमुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो आणि त्यामुळेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो तो क्रियावाचक शब्द, त्याला आपण म्हणतो क्रियापद. आणखीन काही उदाहरणं बघूया. रामने चित्र काढले. मुले मैदानावर खेळतात. आपण गावाला जाऊया. बघा, काढले, खेळतात, जाऊया ही सगळी काय आहेत? क्रियापद आहे. थोडक्यात वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द त्याला आपण म्हणतो क्रियापद. विद्यार्थ्यांनो, या झाल्या विकारी शब्दांच्या जाती. आता आपण अविकारी शब्दांच्या जाती, जिथे कोणताही बदल होत नाही, त्याकडे आपण वळूया. त्यातली पहिली जात आहे क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय याची व्याख्या त्या नावामध्येच लपलेली आहे. क्रिया प्लस विशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो क्रियाविशेषण अव्यय. आता क्रियाविशेषण अव्यय पण खूप आहेत. आजकाल, कधी कधी, दररोज, वारंवार, इकडे तिकडे, भरभर, पटकन, ही सगळी काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय आहे. तर क्रियाविशेषण अव्यय कसं ओळखायचं हे देखील मी तुम्हाला याआधी शिकवलं होतं, बरोबर. की वाक्यातील क्रियापदाला जर तुम्ही कधी, केव्हा असे जर WH प्रश्न जर विचारले की तुम्हाला जे उत्तर मिळतं ते म्हणजे झालं क्रियाविशेषण अव्यय. तर काही उदाहरणं दिलेत बघा. आझाद सरपटत जांभळीच्या झाडाआड गेले. तुझे ऋण फेडता आले नाही, आता गेलं पाहिजे. येथे मातीच्या घरात मला मोठे अप्रूप वाटायचे. एकनाथ बुवाला पंढरीचा फार ध्यास होता. बघा, सरपटत, आता, येथे, फार ही सर्व काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता अविकारी जातींमध्ये दुसरा प्रकार आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर एखाद्या वाक्यामधील नाम किंवा एखाद्या वाक्यामधील सर्वनाम त्यांना जोडून येणारा जो शब्द असतो त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. नाम किंवा सर्वनाम यांना जोडून येणारा जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो शब्दयोगी अव्यय. उदाहरणार्थ झाडावर, तर वर झाड या शब्दाला जोडून आलेला शब्द आहे वर, त्यामुळे वर झाला शब्दयोगी अव्यय. टेबला खाली, खाली टेबल हे नाम आहे, त्याला जोडून आलेला शब्द कोणता आहे? खाली, त्यामुळे खाली हे झालं शब्दयोगी अव्यय. तसंच नंतर, पुढे असे अनेक शब्दयोगी अव्यय आहेत. काही उदाहरणं बघूया आपण. नामाला जोडून येणारे शब्दयोगी अव्यय आधी बघूया. वेळापत्रकाकडे न पाहता त्याला भटकू द्या. आता या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे? वेळापत्रक, बरोबर. आणि त्याला जोडून आलेला शब्द कोणता आहे? कडे. त्यामुळे नामाला जोडून आलेला जो शब्द आहे कडे तो झाला शब्दयोगी अव्यय. तसंच सर्वनामांनाही जोडून येणारे शब्दयोगी अव्यय असतात.
सर्वनामांना जोडून येणारं एक उदाहरण बघूया. तुम्ही माझ्यावर रागावले आहात का? बघा, माझ्या हे काय सर्वनाम आहे आणि त्याला जोडून आलेला शब्द कोणता आहे? वर. त्यामुळे वर झाला शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय हे नामालाही जोडून येतात, सर्वनामांनाही जोडून येतात, पण मूळ शब्दाला जोडून आलेला शब्द त्यालाच आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. त्याच्या पुढचा आपला अविकारी शब्दांच्या जातीतला प्रकार आहे उभयान्वयी अव्यय. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय. दोन वाक्य किंवा दोन शब्द यांना जोडणारा जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय. उदाहरणार्थ बघा, इथे मी दोन शब्द घेतलेत. पहिला शब्द आहे राम, दुसरा शब्द आहे लक्ष्मण. पण या दोघांना मी जोडले कशाने? आणि या शब्दाने, राम आणि लक्ष्मण. त्यामुळे आणि हा शब्द झाला उभयान्वयी अव्यय, जो दोन शब्दांना जोडून आलेला आहे. तसंच आपण एक वाक्य बघूया. राम सकाळी लवकर उठला, हे एक वाक्य. दुसरं वाक्य आहे शाळेत जायला तयार झाला. आता हे दोन वाक्य, या दोन्ही वाक्यांना जोडून जो आलेला आहे शब्द, त्यामुळे वाक्य बघा कसं झालं. राम सकाळी लवकर उठला आणि शाळेत जायला तयार झाला. तर या दोन वाक्यांना जोडून येणारा जो शब्द आहे आणि त्याला आपण म्हणतो काय? उभयान्वयी अव्यय. काही उदाहरणं बघूया आपण. तो शेतात जाण्यासाठी निघाला आणि पाऊस आला. तो शेतात जाण्यासाठी निघाला हे एक वाक्य, पाऊस आला हे दुसरं वाक्य. या दोन वाक्यांना जोडून आलेला शब्द कोणता आहे? अन्न. तो झाला उभयान्वयी अव्यय. तू खो खो किंवा कबड्डी खेळ. बघा, दोन खेळांची नावं आहेत खो खो कबड्डी. या दोघांना जोडून आलेला शब्द कोणता आहे? किंवा. तो झाला उभयान्वयी अव्यय. तू व्यायाम करीत नाहीस म्हणून तू आजारी पडतो. म्हणून हा देखील काय झाला? उभयान्वयी अव्यय. थोडक्यात दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडून येणारा जो शब्द आहे त्याला आपण म्हणतो उभयान्वयी अव्यय. आता अविकारी शब्दांच्या जातीमधला हा शेवटचा प्रकार केवल प्रयोगी अव्यय. तर केवल प्रयोगी अव्यय म्हणजे आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, तिरस्कार, राग, द्वेष या ज्या मानवी भावना आहेत या भावना व्यक्त करण्यासाठी आपण ज्या शब्दांचा वापर करतो त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. बघा, आपल्या मनात अनेक भावना येत असतात. कधी आनंदाच्या असतात, कधी दुःखाच्या असतात, कधी राग तिरस्कार असतो, द्वेष असतो, बरोबर. आणि त्यावेळी त्या भावना व्यक्त करण्यासाठी ज्या आपण शब्दांचा वापर करतो त्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतो. उदाहरणार्थ बघूया. बाप रे केवढा मोठा साप. अरे रे माझ्या मित्राचा अपघात झाला. बघा, अरे रे दुःख व्यक्त केलेलं आहे, त्यामुळे तो झाला काय? तर केवल प्रयोगी अव्यय. छान, अशीच प्रगती कर, कौतुक केलेलं आहे, बरोबर. त्यामुळे ती भावना व्यक्त करताना तोंडातनं उद्गार कोणते आले? छान, केवल प्रयोगी अव्यय. अच्छा, तू जाऊ शकतो. तर थोडक्यात बघा, बाप रे, अरे रे, छान, अच्छा, हे सर्व काय आहेत? केवल प्रयोगी अव्यय. जिथे आपण बघतो की भावना जी आहे ती आपण त्या शब्दातून व्यक्त करत असतो. विद्यार्थ्यांनो, आता मी तुम्हाला झालेल्या उजळणीवर आधारित पुन्हा काही प्रश्न देते. तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. कंसातील सूचनांनुसार उत्तरे लिहा. पहिला प्रश्न दिला बघा, नदी दुथडी भरून वाहायची, नाम ओळखा. दुसरा प्रश्न आहे, तेवढ्यात ते मांजर पळून गेले, सर्वनाम ओळखा. तिसरा प्रश्न आहे, प्रत्येक अक्षरात रेखीव नक्षी भरली, विशेषण ओळखा. चौथा प्रश्न दिला आहे बघा, ज्ञानेश्वर अतिशय विद्वान होते, क्रियापद ओळखा. पाचवा प्रश्न आहे, नदीचा प्रवाह अतिशय संथ वाहतो, क्रियाविशेषण अव्यय ओळखा. प्रश्न सहावा आहे, आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे,
शब्दयोगी अव्यय ओळखा। त्यानंतर प्रश्न सातवा आहे, आपण काहीतरी चूक करतो म्हणून शिक्षेला घाबरतो, उभयान्वयी अव्यय ओळखा। आणि प्रश्न आठवा आहे, अरे रे महापुरात ते सारे कुटुंब वाहून गेले, केवल प्रयोगी अव्यय ओळखा। आत्ताच आपण पुन्हा एकदा शब्दांच्या जातीची उजळणी केलेली आहे आणि त्या उजळणीवर आधारित मी तुम्हाला हे प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रत्येक विद्यार्थ्याने त्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। धन्यवाद।